नमस्कार, मी पूनम स्पेशल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज दिवाळी स्पेशल मध्ये आपण बनवणार आहे बारीक पिवळे शेव। बनवायला अगदी इझी आणि झटपट तयार होतात आणि अगदी बाहेरच्या सारखे हे बनतात। चला तर मग शेव बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कप बेसन पीठ, 2 टेबलस्पून मोहन घालण्यासाठी तेल, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ। आपण यामध्ये मीठ घालून घेऊया, हळद हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता आपण यामध्ये घालूया तेल, हे मिक्स करून घेऊ। तेल पूर्ण आपल्याला बेसन पिठाला लावून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालत याचा गोळा बनवून घेऊ। या प्रकारे मी बेसन पीठ भिजवून घेतलेले आहे। थोडे सॉफ्ट असे आपल्याला बेसन पीठ भिजवून घ्यायचे आहे। त्याचबरोबर मी साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण साच्याला तेल लावून घेऊया, जेणेकरून बेसन पीठ आत चिटकणार नाही आणि इझिली शेव गळतील। मी साच्याला तेल लावून घेतलेलं आहे। हे शेव बनवण्यासाठी आपण सर्वात बारीक होलची चकती वापरणार आहे। आता आपण याचे 2 गोळे करून घेऊ। आणि थोडा लांब असा गोळा बनवून घेऊ। आता आपण हा साच्यामध्ये टाकून घेऊ। या प्रकारे मी साच्यामध्ये भरून घेतलेला आहे। थोडासा गोळा टाकून आपण बघून घेऊ तेल तापलेलं आहे का। तेल तापलेले आहे। आता आपण शेव पाडून घेऊया। शेव पाळत असताना मी गॅसची फ्लेम छोटी ठेवलेली होती। आता आपण गॅसची फ्लेम मीडियम करून घेऊया। आता आपण शेव परतवून घेऊ। शेव तळून झालेले आहे। आता आपण हे प्लेट मध्ये काढून घेऊया। आपल्याला शेवांना खूप जास्त लाल नाही करून घ्यायचं। अशा प्रकारे आपले शेव बनून तयार आहे। तुम्ही बघू शकता किती छान पिवळा कलर आलेला आहे आणि अगदी बाहेरच्या सारखे असे शेव तयार झालेले आहे। आणि शेव तळण्यासाठी खूप कमी तेल लागलेलं आहे। मी तुम्हाला तोडून दाखवते। तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत आपले शेव झालेले आहे। अशा प्रकारे तुम्ही बारीक पिवळे शेव बनवू शकता। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच काही रेसिपींसोबत। तोपर्यंत खा मस्त, रहा स्वस्त।